या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पूर्णा मिल्क। आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी निवड करा फक्त पूर्णा मिल्कची। स्वाद ताजेपणाचा, विश्वास गुणवत्तेचा, पूर्णा मिल्क अँड ऍग्रो प्रोडक्ट। परंडा पोलिसांनी अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्यांवर धाड टाकली असून 12,625 रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आलाय। परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा पोलीस ठाणे अंतर्गत जवळा दूरक्षेत्राच्या हद्दीत भांडगाव येथे हातभट्ट्या आणि अवैध दारू विक्री अड्ड्यावर धाडी टाकून त्यात सुमारे 12,825 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। परंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नारायण एकसिंगे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे, बीट अंमलदार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन सळनाईक, पोलीस नाईक अविक्षित काटवटे, पोलीस नाईक रमेश शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल कोळेकर, सुधीर माळी, आप्पा माने, रायटर दिलीप पवार, गवळी चालक भिंगडे या कर्मचाऱ्यांनी परंडा पोलीस ठाणे हद्दीतील भांडगाव येथे दारूबंदी कायद्याअंतर्गत कारवाई केली। यात भांडगाव येथे हॉटेल तेरणाच्या बाजूला केलेल्या कारवाईत अवैधरित्या दारू विक्रीचा 12,825 रुपयांचा देशी आणि विदेशी दारूचा माल ताब्यात घेऊन विक्री करणाऱ्या लक्ष्मण बजीरंग भोसले यास पोलिसांनी ताब्यात घेत कारवाई केली। यामुळे अवैध दारू विक्री आणि हातभट्ट्याची दारू काढणारे यांच्यावर पोलिसांची करडी नजर असून त्यांच्यात भीतीचे वातावरण पसरले आहे। तुकाराम गंगावणे, AIN न्यूज, परंडा।